आई तुला असं का वाटतंय की हे बघून तिला वाईट वाटेल? ए हॅलो, मला तिच्या घरात असण्याचा अजिबात त्रास होत नाही आहे. हां, खरं तर हा ऑप्शन मला प्रॅक्टिकल वाटतोय आणि तिला थोडासा पुश देऊ शकेल असाही, कारण आजोबा गेल्यापासून ती कुठेच गेली नाही आहे यार. आई, मला पहिल्यासारखी हवी आहे ती. आई काय, तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करून झाले आहेत ना, मग आता मला माझ्या परीने करू देत ना. बाय. आजी आजी, हे बघ, मी तुझ्यासाठी गंमत आणली आहे. आता ही काठी घे आणि या काठी. आजी आजी, अगं लक्ष कुठे आहे तुझं? आता तू ही काठी घेतलीस की कुठल्याही मंदिरात जाऊ शकतेस. तुला किती आधार होईल माहिती आहे ह्याचा? अरे रुबे, पण मी आजी आलो असतो तुझ्यासोबत. बघ बघ, मला कॉल सुरू झाले. अगं मला लॉग इन करायचंय. घे 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 घे. आजी, किती बरं वाटलं तुला बघून. ए, तू पूर्वीसारखी देवळात निघालीस. चल. बरं झालं तू भेटलास, घाबरले होते खूप. आज पहिल्यांदाच निघाले हे गेल्यापासून. अगं हे जिने डेंजरच आहेत. तुला माझ्या लहानपणीच्या उपदव्या पाठवतायत ना, हे इथपासून खालपर्यंत गरंगळत गेलो होतो मी. हे काय, कोण अजून आहे बघ. चल. त्यानंतर जिन्याची इतकी भीती बसली ना मनात, इथे येऊन थांबायचो आणि घाबरून परत घरी जायचो. एक दिवस मागून ऋग्वेदचे आजोबा आले आणि मी खाली उतरायला घाबरतोय हे बघून ते मला इतकं ओरडले ना की जिन्यांच्या भीतीपेक्षा मी त्यांच्याच भीतीने त्यांचा हात धरून कधी खालपर्यंत पोचलो मला कळलं नाही. बघ. असेच होते सगळ्यांना दमदाटी करायचे, सळो की पळो करून सोडायचे सगळ्यांना. हेही असाच हात धरायचे माझा जिन्ना उतरताना. खर तर सगळ्याच गोष्टीत इतका आधार वाटायचा ना त्यांचा. त्यांच्या नंतर असा आनंद शोधताना बरं वाटत नाही मनाला. अगं मग त्यांच्या नंतर आनंद शोधण्यापेक्षा त्यांच्यासाठी आनंदी राहण्याचा प्रयत्न कर की. ते जिथे कुठे असतील ना, बरं वाटेल त्यांच्या मनाला. ओके, मग ठरलं तर तू रोज ह्याच वेळेला मंदिरात जायला निघायचंस, नाही तर मला ऑफिसला उशीर होईल. काल म्हणालास मी आज खरं झालास की.
आज आजोबांच्या ऐवजी आजीचा हात चालेल आभारासाठी।